विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आठवड्याचा वार. आठवड्याचा वार काढण्याची ट्रिक. चला तर पाहूया आपण हा क्वेश्चन कसा सोडवायचा. 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. 2017 झालेल्या टेट शिक्षिका योग्यता परीक्षांमध्ये हा क्वेश्चन विचारला गेला आहे. चला तर बघूया आपण 19 जून 1440. सुरुवातीला आपण शतक कोड लिहून घेऊया. शतक कोड 1200 पासून सुरुवात करायची. 1200, 1300, 1400 शतक आहे ते 1500. त्याची ट्रिक अशी आहे, 6-4 हे कोड आहेत, 6-4-2-0 नंतर 1600, 1700, 1800 सहापासून सुरुवात करायची. 6-4-2-0 नंतर सेकंड महिना कोड, महिना कोड 144, 025, 036, 146 सामान्य वर्षासाठी हे कोड आहेत. आणि लीप वर्षासाठी लीप 1 इथं 1 आहे, 0 घेणे, इथे 4 आहे, 3 घेणे, 1 ने कमी करणे आणि बाकीचं आहे तसं. 0, 25, 0, 36, 146 हे हा 1 जानेवारीसाठी, हे 4 फेब्रुवारीसाठी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, हे 3 ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे कोड ह्या प्रत्येक महिन्यासाठी आहेत. लीप इयर आले तर हे कोड. नंतर दिवस कोड, दिवस कोड रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आता यांच्यासाठी दिवस कोड 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 0 हे दिवस कोड झाले. समजलं का मित्रांनो? शतक कोड, महिना कोड आणि दिवस कोड. शतक कोड काय आहेत? 1200 शतकापासून चालू करायचे. 1200, 1300, 1400, 1500, 1600, 1700, 1800 तर 6 पासून स्टार्टिंग करायचं. 1200 ला 6, 1300 ला 4, 1400 ला 2, 1500 ला 0 नंतर 1600 ला 6, 1700 ला 4, 1800 ला 2, 1900 ला 0 समजलं का मित्रांनो? नंतर महिना कोड, महिना कोड सामान्य वर्षासाठी 144, 025, 036, 146 एकातून एक कमी करायचा, 0 आला आणि 4 तून 1 कमी करून 3. ही सोपी ट्रिक आहे मित्रांनो लीप वर्षासाठी. लीप वर्षासाठी फक्त 1तून 1 कमी करायचा आणि 4तून 1 कमी करायचा, 0, 3 येतं. बाकीचं आहे तसं सामान्य वर्षासारखं. महिन्यांचे कोड आहेत, हे महिन्यांचे कोड. जानेवारीचा 1, फेब्रुवारीचा 4, मार्चचा 4, एप्रिलचा 0, मेचा 2, जूनचा 5, जुलैचा 0, ऑगस्टचा 3, सप्टेंबरचा 6, ऑक्टोंबरचा 1, नोव्हेंबरचा 4, डिसेंबरचा 6. याचप्रमाणे लीप वर्षाचाही सेम आहे, फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी बदलतो. कारण की लीप वर्षामध्ये 1 दिवस जास्त असतो. जानेवारीचा 0, फेब्रुवारीचा
तीन दिवस कोड रविवार रविवार पासून स्टार्टिंग करायची रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारचा एक सोमवारचा दोन मंगळवारचा तीन बुधवारचा चार गुरुवारचा पाच शुक्रवारचा आणि शनिवार झिरो लक्षात ठेवा मित्रांनो शनिवार झिरो आता आपण ह्याचं सूत्र बघूया आठवड्याचा वार काढण्याचं सूत्र सूत्र काय आहे बघा तारीख तारीख अधिक महिना कोड तारीख अधिक महिना कोड अधिक शतक कोड अधिक शतक कोड अधिक वर्ष अधिक लीप वर्ष आणि भागिले भागिले सात सूत्र काय आहे तारीख अधिक महिना कोड अधिक शतक कोड अधिक वर्ष अधिक लीप वर्ष समजलं का मित्रांनो सूत्र चला आपण याचं उदाहरण पाहूया एक एक्झाम्पल पाहूया एक्झाम्पल 19 जून 1440 याचा आपल्याला आठवड्याचा वार काढायचा आहे तर बघा मित्रांनो तारीख सॉरी सूत्रामध्ये आपण हे सगळं फिलअप करायचं 19 जून 1440 सूत्र बघा तारीख काय दिली आपल्याला 19 महिना प्लस महिना कोणता आहे जून महिना आहे जून महिना म्हणल्यानंतर आता 1440 लीप इयर आहे का बघायचं 1440 लीप इयर आहे का बघणे लीप इयर आहे का बघणे कसं बघतात 1440 चारने भागणे चार ठीक 12 2 0 4 आता 4 24 भाग घालवणे 4 × 24 0 0 0 0 म्हणजे लीप इयर आहे पूर्ण भाग जातो म्हणजे लीप इयर आहे मग महिना कोड जूनचा महिना कोड काय आहे जून कुठे आहे बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जूनचा लीपचा 5 म्हणून महिना कोड 5 शतक कोड काय आता कुठलं चालू आहे 1440 दिले 1440 चालू आहे म्हणल्यानंतर 1440 शतक कोड आहे 2 + 2 प्लस वर्ष काय सांगितले आपल्याला 1440 हे वर्ष आहे म्हणून अधिक लीप वर्ष लीप वर्ष आहे का नाही मगाशी तर आपण महिना कोडसाठी बघितलं पण आता हे 1440 हे लीप आहे का बघायचं मग 40ला 4 भाग घालवायचा 4 × 4 = 10 लीप वर्षाचा कोड आहे 10 / 7 दहाच्या सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यांची बेरीज येते 76 7 ने भाग जात नाही म्हणून 6 बाकी राहिला मग 6 बाकी म्हणल्यानंतर 6 कोड काय बघायचा दिवस कोडमध्ये 6 कोड काय आहे शुक्रवार 6 कोड शुक्रवार म्हणून शुक्रवार 19 जून 1440 रोजी आठवड्याचा कोणता वार होता हे आपल्याला विचारलं आहे 19 जून दिवशी तर कोणता वार होता शुक्रवार होता समजलं का मित्रांनो समजलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू मित्रांनो